इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी या विषयामध्ये आज आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक बेलचा अभ्यास थोडक्यात करणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थ्यांना एक सूचना आहे, जर आपल्याला पूर्ण माहिती समजलेली नसेल तर घरी असे प्रयोग करण्यात येऊ नये. तर आज आपण बघणार आहोत इलेक्ट्रोमॅग्नेटिक बेलचा अभ्यास. जनरली जे बेल असते त्या बेलचा उपयोग आपण काहीतरी इंडिकेशन करण्यासाठी, सूचना करण्यासाठी केला जातो. काहीतरी म्हणजे कुणाला तरी बोलवायचं असेल, एखादं कार्यालय असेल त्या ठिकाणी कुणाला बोलवायचं असेल, काहीतरी इंडिकेट करायचं असेल, तर त्या ठिकाणी आपण जनरली बेलचा उपयोग केला जातो. आता जे बेल असतात त्या बेलचे प्रकार हे तिच्या आवाजावरून पडतात. सिंगल स्ट्रोक बेल, डबल स्ट्रोक बेल, व्हायब्रेटिंग बेल, तुमचा बझर, त्याच्यानंतर डोर चेंज बेल इत्यादी ह्या बेलचे प्रकार असतात. बेल ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या तत्वावर कार्य करते. बेलमध्ये आता मी तुम्हाला बेलमध्ये काय काय पार्ट्स असतात ते थोडक्यात दाखवणार आहे. आता माझ्याकडे जी बेल अवेलेबल आहे ती डोर चेंज म्हणजे डिंगडोंग बेल. ही डिंगडोंग बेल माझ्याकडे सध्या अवेलेबल आहे. आता आपण थोडक्यामध्ये हिच्या भागांची माहिती घेऊ. हे बघा, याच्यामध्ये ज्या दोन धातूच्या पट्ट्या जोडलेल्या असतात, ही एक आणि ही दोन. त्याच्यानंतर हा जो खालचा भाग असतो याला म्हटलं जातं बेस. ह्या दोन धातूच्या पट्ट्या आणि याच्यामध्ये एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉईल बसवलेला असतो आणि त्या कॉईलवर एक रॉड बसवलेला असतो. हे बघा, या स्प्रिंगमध्ये हा आतमध्ये एक रॉड बसवलेला असतो. ज्या टायमाला विजेचा सप्लाय या कॉईलला दिला जातो त्या टायमाला तो रॉड चुंबकत्वामुळे आत खेचला जातो व सोडला जातो व तो इतरच्या ज्या आजूबाजूच्या पट्ट्या आहे ह्यावर तो आदळला जातो आणि त्यामुळे आपल्याला आवाज येतो. आता मी बेलची आपल्याला थोडक्यात जोडणी कशा प्रकारे केली जाते ते दाखवणार आहे. हे बघा, माझ्याकडे एक इथे डेमो प्रॅक्टिकल आहे. या डेमो प्रॅक्टिकलद्वारे मी तुम्हाला दाखवतो. बेल ही 230 व्होल्ट सप्लायवर कार्य करते. त्याच्यासाठी जे साहित्य लागतं, एक गँग बॉक्स, बेलपुश आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक बेल आणि काही वायरचे तुकडे. हे बघा, सिम्पल कनेक्शन असतं. याच्यामध्ये मी तुम्हाला आता काही ओपन करून दाखवतो. बघा, हे बघा, जी न्यूट्रल वायर असते, न्यूट्रल वायर ही डायरेक्टली सप्लायला पुरवठ्याला दिली जाते आणि जो फेज वायर असतो, फेज वायर हा बेलपुच्या मार्फत दिला जातो. इतकं साधं आणि सोपं कनेक्शन असतं. नेहमी लक्षात ठेवायचं की जो फेज वायर असतो तो बेलपुच्या मार्फतच दिला गेला पाहिजे आणि जे टोकं असतं इथे दोन कॉईलचे टोकं, या कॉईलच्या टोकांना हा सप्लाय दिला जातो. एवढीच याची साधी आणि सोपी रचना असते. बेलमध्ये जे काही दोष उद्भवतात ते हेच की बेल समजून घ्या चालू होत नसेल तर कुठेतरी वायर ही ओपन झालेली असते किंवा स्विच हा खराब झालेला असतो किंवा इतर कुठेतरी थोडाफार प्रॉब्लेम असू शकतो. शक्यतो बेलमध्ये जनरली काही प्रॉब्लेम उद्भवत नाही आणि जरी उद्भवले तरी इतकेच फक्त प्रॉब्लेम असू शकतात. ओके, धन्यवाद. आता आपण बेल थोडक्यात आपण बेल ऑपरेट करून बघणार आहोत. नेमकी बेलचा आपण बेलपुश ऑन केल्यानंतर काय तिथे क्रिया होगा. हे बघा, माझ्याकडे एक सिरीज टेस्ट लॅम्प आहे आणि त्या सिरीज टेस्ट लॅम्पच्या सहाय्याने मी आता बेलची चाचणी घेतोय. तर मी सर्वात अगोदर बेलपुश ऑन करतो. बा, बेलची पोझिशन बघा. ज्या टायमाला बेलला सप्लाय दिला जातो त्या वेळेला त्या कॉईलमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक संक्रिया होईल. तो रॉड हा मागे खेचण्याची क्रिया होते आणि तो रॉड हा ज्या धातूच्या पट्ट्या आहे त्या धातूच्या पट्ट्यांवर आदळला जातो. हे बघा, अशा पद्धतीने इलेक्ट्रोमॅग्नेटिक बेल ही कार्य करते.